दौलताबाद खुलताबाद रस्त्यावरील घाटातील इको बटालियन कार्यालयाच्या समोर पुरातन दगडी बांधकाम केलेल्या ऐतिहासिक सुलतानगड पायथ्याशी पाण्याचा अंदाजे 20 फूट लांब आणि साठ ते सत्तर फूट रुंद असलेला पुरातन हौद हो असून याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे याचे बांधकाम अकराव्या बाराव्या शतकातील असावे हा हौद रस्त्याने एजा करणाऱ्या बांधलेला होता यामध्ये नैसर्गिक पद्धतीने डोंगरातून येणाऱ्या पाण्याची पाण्याची साठवणूक होते यात डोंगरातील साठवण होत आहे सध्या मे महिना असून कडक ऊन पडत आहे तरी देखील दिवसा या दिवसात यामध्ये पाणी आहे अनेक वयस्कर नागरिक सांगतात की आम्ही रस्त्याने बैलगाडी सायकल किंवा पायी जात असताना येथे अनेक वेळा पाणी पित होतो मात्र आता या टाक्यांमध्ये गाळ भरलेला आहे त्यामुळे ते पाणी दूषित झाले संबंधित विभागाने याकडे लक्ष केंद्रित करून त्या टाक्यांची साफसफाई केली तर निश्चितच याचा लाभ होईल आणि आपला वारसा जिवंत राहील यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी इतिहासप्रेमी करत आहे जावेद शेख एम न्यूज दौलताबाद